रंगीत चौरस पेपरच्या मदतीने आज आपण दिवाळीसाठी फार सुंदर असा आकाशकंदील बनवणार आहोत. मग काय असा आकाशकंदील बनवायचा का? चला आपण बनवूया. असा एक चौरस पेपर घेतलेला आहे 9x9 cm. त्याला मध्यभागी अशी घडी घालून घेऊया. आपल्याला ह्याच्यावरती असा कोण मापक सारखा आकार काढायचा आहे. पेनच्या मदतीने असा आपण काढून घेऊया. तर त्या लाईनच्या सहाय्याने आपण कापून घेऊया. कापल्यानंतर आपल्याला असा एक छान गोल तयार दिसेल. असेच आपल्याला प्रत्येक वेगवेगळ्या कलरचे आपले 20 तुकडे तयार झालेले आहेत. 12x24 cm असं आपल्याकडे एक रंगीत कार्डशीट पेपर आहे. त्या पेपरवरती अशा दोन लाईन आपण आखून घेतले आहेत. हा जो गोल पेपर आहे हा असा मध्ये फोल्ड केलेलाच होता. आपण त्या फोल्ड केलेल्या बाजूवरती आपल्याला डिंक लावायचा आहे. असं डिंक आपण लावून घेऊया. आणि डिंक लावल्यानंतर ह्या दोन लाईनच्या मध्ये आपल्याला पेपर हा चिटकावून घ्यायचा आहे. आणि नंतर आपण प्रत्येक अशा रंगीत पेपरचे जे कापलेले भाग आहेत ते ह्याच्यावरती असा चिटकावा जायचं आहे. किती छान दिसतं आहे बघा. असं प्रत्येक चार कलरचे आपण एक एक इथे असे गोल सर्कल लावत आहोत. अशा प्रकारे आपण पूर्ण पेपरचे जे तुकडे केले होते ते ह्याच्यावरती चिटकावून घेतलेले आहेत. असं आपण इकडे डिंक लावून घेऊया. आणि डिंक लावल्यानंतर हे बाजू दुसऱ्या पेपरच्या इकडच्या एंडला असं गोल करून चिटकावून घेऊया आपण. आता आपण हे रंगीत टेप फक्त डेकोरेशनसाठी असं लावून घेतो आहे की आपला आकाशकंदील फार चांगला दिसावा म्हणून. आणि खालच्या साईडला आपण पेपरच्या मदतीने झिरमाळ्या तयार करणार आहोत. तर असा 25x9 हा कार्डशीटचा पेपर आहे. आता ह्या पेपरला मधनं घडी घालायची अशी. असं वरच्या साईडला 1 cm आपण लाईन करून घेणार आहोत. आता ह्या लाईनच्या खालच्या बाजूला कात्रीच्या मदतीने आपल्याला हे कापून घ्यायचे. छोटे असे भाग तयार करायचे आहेत. असे आपल्याला भरपूर काप घ्यायचे आहेत ह्या पेपरमध्ये. आता हे कापून झाल्यानंतर उघडल्यानंतर बघा पेपर असा आपल्याला दिसेल की आपण अशा ह्या झेरमाळ्या कापून घेतलेल्या आहेत. आता हे डिंकाच्या मदतीने आपण जो आकाशकंदील तयार केलेला आहे त्याला आपल्याला लावून घ्यायचा आहे. असं सगळं आपण डिंक लावून घेऊया इकडे. ते आपण असं आकाशकंदीलच्या खालच्या बाजूला लावून घेऊया. हे असं दिसेल आहे ना मस्त. आता आपण खालच्या साईडला पण ह्या झिरमाळ्याच्या वरती टेप लावून घेऊया. अशा प्रकारे आकाशकंदील तयार झालेला आहे. इथे दोन होल केलेले आहेत. एक इथे आहे आणि एक त्याच्या खालच्या बाजूला. असे दोन होल्स आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला जो रंगीत दोरा आहे तो दोरा लावून घ्यायचा आहे. हा बघा आता फारच सुंदर असा आकाशकंदील तयार झाला का नाही. असे आकाशकंदील तयार करून आपण अगदी छान आपल्या घराच्या समोर लावू शकतो. स्वस्तात मस्त.